Para 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 bhakti je sevana karna aya pratami
तुझे अन्नाची शादी सारी करून विश्वासी मित्री त्याची सांग गुरु हरी सेवन ते कर कवण्यारती गर्वानी तान सेवन त्यात माझी मती मंद कमळातील मकरंद भेट कला मृतुगता तुझी प्राप्ती करी करू दे श्रीपती हरिजनाचा भाव यांची दारिद्र्यपदी बांधले तो जरी करू मी मी तीर्थयाता ते सामर्थ्य नाही गाता त्यास अद्वत्वा सागरी होती गरज मेघना पाण्याचे पांडुरंग आहे त्याच्या तवकुमे दादा सुभा केला जाता राजा तरी साता घाल घाल माझ्या मुखात ते निधी मृत्यू नाव घ्या सुखाचे भावन अमृतता लावणा रोग असावे भिडोपुती असो मागिला द्याय देश पडला काही मुखामध्ये दुपरी येऊन बसली हे ते नाते दुपरी ते करी होळी अवघ्या सुखाची रामच्या पायी होते पंढरी पांढरी काही कामावरून करी पाटील मानसी बाजीचे कारण होते ते सुधारले होते महाराज की तू आ असा कला अकोल्याशी तहसील टप्प्याला द्यायला हे ते गुणा वल्ला मला मी हा टप्पा नेणार देशभगांच्या अस्मितावर तुमचा डोळा हमेशा काय तो आदरणी मी टप्पा न जाऊन या मला कोणी कोमलिंगाचा समर्थ मी ऐसे वदने बोला ओ बाबा ते तारखेला मोठा वरून हात दिला त्याने आता मुकामडे त्याची पाहुणी होती पण लोपाडे कोपराची ती होती काठी होती वाढलाच्या दादम त्याच काठीचा केला पार महाराजी आतावर पाठी मुकाल जोरदार त्याने लागे केला पार हा त्या पाहणे करून हात गेला म्हणून महारप बेशुद्ध होऊन पडता झाला भूमीवर पाठी दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला तो इकडे उतांत काय जरा तो आता सांगितो तो अधिकाऱ्याशी खोटे नाटे दोन पक्षात वागडे आल्या काढायचे उतार नाही देते होरो काम गिर्यादया महाराजे पुस्तकाला नोंदणीसाठी आज्ञाकारी अधिकाऱ्याची पाठी करून अनावया से गवाली कुटक पुकार उद्याय पडणारा पाटलाच्या पटी तोरम भिडी कशी हात कड्या ते कंडू पाटला समजले दाबे जाते धरवले तो ते पाणी भरले आज अति चिंता जासे गावे मी वागा करे वाग करून आदरणी तिथे काय आश्रयाची प्रदर्शनानी अनिला भेटला भूधाराशा माना वाटे माना उन्मन परना वन वगैरे राहून काय विचार तुझे सूचना गणभूतात खूप बदला तो एक विचार सुटला त्याला श्री गजान मारेला सगळे ते घालावे त्यासाठी ते वाचून या गंगडे निर्सना करणार न कोणी आणून राय राया वडाडी लोक गेली नक्की कन्याला बंधू गेल्या पल्याला कंडू पाडी निघाला समर्थाकडे रात्री नंतर केला नमस्कार श्रीमती विजय पायावर माता आपल्या कठीण पाय रंग आपल्या माझ्या प्रिय सरकारी कामानिमित्त मी हे काम हरावतल्या भाषेत ताडले सत्र करतात करा तिला काढीने त्याचा त्याचा असा परिणाम झाला
काटा जाणाचा केला जे मंडळीने भला माझे करण्याचा त्या निमित्त काही मला होण्याचा उद्या प्रसंगाला समर्था माझ्या इथे दिला तुझं मी ना कोण रक्षला उद्या येतील राजदूता मला येतून नेणारृत भेटो तिचा माया नायसे आजा येतील त्यापेक्षा गोबरा गळा माझा येते ते जिराहिया तलवार करावे करून जरा काय माहिले इत हे म्हणा आपराध माझा यातना अति अति अल्प द्याला त्या अपराध रूपी खाड्या खड्याचा हा डोंगर धडाचा दा अभिमान माझ्या वृत्ता धरा समता एकानी जेंद्र तुझ्या विलगा अग्निकांड भक्षणाला आता पूर्ण तयार झाला केवळ आपल्या अमृतव तिथे भगवंताने भगवंताने म्हणे अमृताची रक्षण केली प्रभूने वस्ते नेसली द्रौपदीला सवेद ते ही पांचाली देशपूर कौढ कौराने आणली लग्न करण्यासाठी बोली तिथे काय करा हो रक्षणम ऐसे वंदुनंदमताला पाणी रडू लागला आश्वासाचा तो चालला पूर निद्रा वाटेहून गट्टी मानसे चिंता तुलाधित झाली होती पार नाही त्याच्या शोका पार तोंड लागावा कोटवली तिथे समाधानी बोले दोन्ही हाती तोंडाने पंडू पाटला त्याचे सांगण करावया अरे काम करत्या पुरुषा प्रथम ऐशिले प्रसंगडे येतात वरच्या वरी जाण सत्यम त्याची चिंता वाहून हो स्वार्थ दृष्टी भगवंता ऐशी तो होते तत्वता कल्याण नितीची युवाचा अनुमात्र त्या कळत नसेल तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एका जातीचे असून एकमेकाचे नुकसान साध्य करू पाहता मागे कौरव पांडवाचा साध्य सम आला विपट सत्य परी पांडवांचा न्याय करा होतो म्हणून पांडव पांडवा कारणे सहाय्य केले भगवंतानी यासाठी सत्यासाठी मारणे भागवले कौरव कौरवाना जा भिवून कोसतील बर न तुझी पडणार तुझी तरी दरी केला जोड देशमुखाने तुम्हा आपला पुढे ते करते खरे झाले पाटील दोषी म्हणून सुटले जे का संत मुखामध्ये आले ते नकोटे होईल कधी पाटील मंडळी उत्तर उत्तरा बसू लागले साचार कोणा नाही आवडणारा म्हणत ते सेवावया पुढे करू पाटाने करून विनंती प्रेमाने नेने नेले राहावया प्रमाणे समर्थाला निद्र निदर्ग अष्टा पाटील संतात गजानन स्वामी समर्थ ब्राह्मण आले होती तर दा पाच तैलोकी तैलोकी विधान असती कर्मष्ट वेदावरी कृती परिधनाचा लोक जिंती राहिल्याच्या याचा विशेषण ते काही मिळाले म्हणून समर्थाकड्या घेतला होते पांघरून घेऊन समर्थाला जिंतलेले त्यांना जागे करण्याबद्दल ब्राह्मण म्हणून लागले म्हणतं जडे कराला नवमीच्या द्या नवमीच्या उत्तमाशी येता शक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे जाणे श्री स्वामी समर्था प्रकारने खरा 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 तर रामदासी आहे रामदासी आता होणे कडीला सर्वदा नवमीच्या उत्सव होता बरी जाई जास्त मागली असता श्रम चालला ऐसे रामे बहुत दिवस त्याचा मला 60 वर्ष ते आला गेली त्याच्या उलटून मागव जगवादिसुद्धा सोनं सजन घरासा म्हणाले रामदासाचे माझी कृपा तुझ्यावरी माझा उत्सव बाळापुरी करावा तू आपल्या घरी मी नवमीला माझा द्याया दर्शन तुला द्याया दर्शन हे माझे प्रमाण वचन आपल्या शक्तीचा पाहुणा सुपरमार्ग तो आचरावा ऐसे स्वप्न पाहिले बाळपुरा नंतर एकांत परत आले बाळापुराचा आपल्या घरी पुढे सोचे दुसरे दुर्वर्षी काय झाले माझा माझी त्या बाळापुराची ते आता उदाराम आरंभ बाळापुराचा अल्पुंडाने घरी केला दासबोधाचे वाचन रात्री
ब्रह्मा पंडित सज्जनांच्या विसाव्या मधला पडते लोकू नको देवा हा दास घडू नको परकाचा आता म्हणून माझ्या पातक्याचा अनुपान विचारतो चित्ते नारायण माझ्या कडे झाले ओके मधला गुणा फार काय तुला वदन दावना मी योग्य नसे ऐशी स्थिती आहे तरी परी देवा कृपा करे ओळा तू गोदावरी कुठे आपल्या घेत देते कृपा करावे निवडावे पातकालांना उरुद्यावे माझ्या ठाई एकींची तत्व आणल्या मनात उभेच काही करू नये तर रंगाचाही राहो तर तुझा लाजता वसिला असो एकदा पुण्यराशी गेले उमरावतीशी जाऊन अवतरले सदनाची आत्मारामा विकाजीचा आत्मारामा विकाजी सुत उमरावतीचा असे प्रांत मुठा अधिकार राहतांत होता त्याच्या युद्धमो कार्यस्थ प्रभू याचिदात हा संतांचा प्रेम्यामित सदाचार संपन्न ग्रहस्त ग्रहस्थ आश्रम वर्तत असे त्याच्या घरी समर्थ केले ते त्याने सांग पूजले मंगल स्नान घातले उष्णदकाने गजानना उठणे नाना प्रकारच्या अंगाला साचे वृत्ती आनंदले त्याची संत सहवासे तेजवा करवत कांडे उमरडेचा धोतर जोडाने सविलासाचा भाली केशरी गंधाचा भव्य तिलक लाविलाचे कंठा भाजी पुष्पार नैवेद्याचे नाना प्रकार दक्षिणेशी शंभर रुपये त्याने ठेवले धूप दीपा आरतीदाने पुष्पांजली समर्पिले दर्शनाला की गाठी झाले उमरावतीच्या लोकांचे प्रत्येकाचे वाटावे समजा आपल्या घरी न्यावे यथा सांग करावे पूजन त्यांचे येणे रीते इच्छा बहुता झाली परी थोडक्यांची मनुष्या फुटले सदनी पावले लागण्या भले पुण्य लागते बलवंतर ते ज्याच्या पाशी होते समर्थ गेले देते देते काकी साधू चौघे कळते अंतर्ज्ञाने करुणा श्री गणेश श्री कृष्ण कापडे उमरावती ते गृहस्थ पडे वकील त्यांच्या पुढे ढिंग रुपयांचे पडते की दादा साहेब या प्रत म्हणतो ते राडांचा हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुल्क यशोवैचे त्याने विनंती करीता खरी महाराज गेले त्याच्या घरी तेथे झाले यात जोडून आपले दोन्ही कर महाराज मला जावेर काहो केला काहो आज केला काय कोणता अपराध झाला सांगा आता माझ्या क्रोध ज्ञानवंतांनी रेतू आपले बाजूची जागा आहे बघासाठी एका माळ्याच्या मालकीचे तुम्ही राहू नका मळ्यांत मशीन असेल तरी तरी चला राहत्या घरी ते खाली करतो तुम्हासाठी तयार काकी तुम्हाला मला न काही पियाण हे कळले वर्तमान अवघ्या पाटीला मंडळीचे तेही ते राहून आले महाराज बनवू लागले नित सदना याद्या भले हरे आणि नारायण महाराज बोलले तयाचे मी जो या जागी येऊन बसला तरी ते तुमच्या हितात ते पुढे येईल करून आता नंतरा भाषण वाद दोघांचे निमूलन करील हे विसरू नका जितके जगी जमीदार जितके नंतर की विचार मागता पुरता साठा राहित होणे त्यांच्या ठाई जागम कडला लागली पाहून आण वेगेची मी सोडिता दत्त ग्रहाची तो नाही रागवलं ते काही त्याची विचार माझी कृपा तुमच्यावर अधिक न ठरणार कोणत्याही कारणाने पंकड लाल आला तेथे घालू लागला समृद्ध यांच्या प्रतिविरुद्ध मळ्यात तुम्ही यांना नेऊ नका माझ्या करुण जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले आपण आहोत त्यांची वाळे ते सारखे अवघ्याना सकाराम वैष्णवाचा विष्णू उपास प्रमाणे सर्व काही दोषीस तू सोमनाथ विश्वेश्वराई बगेदार ओंकार श्री पाद राखी सचार महाकाळ तुझे ही नामनाथ वैयाद गुणेश्वर वेदुरात त्रिंबा मधुरा मंदा गोदावरीच्या जगाकी तू भीमाशंकर मंदा रामेश्वर तू गोपाल शंकर तू महादेव शिखांडे या उगाशे माझे सर्व काही दोषी नागनाथ वैष्णवनाथ गुणेश्वर मेदुरा
Kali ialah yang menikmati kurunan balas, maka dibuat hadilah kepelitian kakak.
दोषही ना लागेला ऐसा कभी विचारा बदलागता वाहेरा केस समुत्कार केला त्याने प्रपंचाला एक लंबोदी घातली रागांना लागली तयाने हिंदी केली ओळख आपल्या वर्तुळा श्रोते अपुदारासी बनंदेची मानसी भय वाटी अंधनीची हे सकळांची राहुकर बंडलाचा मणिमणी हे दीनदयाला छत्रपाणी अवकृपा मसव बलागुणी कार्यचे केली सर जावरी विश्वास माझा पूर्णवता दुःखदा पूरंताचा परिसी राजा ऐसे ऐकले प्राणी ते सर्व मोठे झाले प्रत्ययाचे माझारे व्यर्थ कवीने रंगवले चरित्र विजय महाराणा माझा जीव देतो परी तुझ्यावरी मी श्रीहरी असा विचारे काही करी हत्या नको घेऊ ममा ऐसे म्हणून बोलला तिकडे गायला लागला तो एक भेटला विप्रयाची एक नाद आता हरिद्वाराचे तिकडे नको घेऊ जाते घेऊनच दर्शन संतांचे मग जावे हरिद्वारा आपल्या वरण प्रांतात श्री गजान महासंत आहेत अवतरले सांप्रदाय त्यांच्या दर्शनात आहे तू संत दर्शनादवरी वायाने गेले भूमीवरी उगीत त्रासून अंतरी बलते काही करू नको ऐसे बोलता ब्राह्मण काता गेला गोंधळून म्हणे हा मनुष्य कोण अवधी जमसे भेटला किंवा याने ओळखले मी म्हणू दादा म्हणून म्हणे काही न माझा तर्क झाले कुठू तरी याच कसा काय येतो शेगावासी जाऊन बंधू समर्थांची ऐसे बोलणं मानती शेगावासी पात्रा दर्शन केला ब्राह्मण तो महाराज वज्रासन कार्य कुठेशी जाऊन प्राण हिमालयाचे म्हणतो आता अरे आत्महत्या करू नये आकाश कदापि होणे प्रयत्न करणार करू नये साध्य वस्तु साधण्याचा आता तरी विलास प्राण प्रपंचाशी त्रासून तरी येशील येऊन जन्म पुन्हा ते भोगाव्या झोपोलावी हिमालया गंगे माझे प्राण जाया प्रतापला तरी जाया वेळवेळा करू नको तिकडे घेता तो भेटला कृष्णावरील ब्राह्मण तुला ओळखले ना सांग त्याला तो कोण होता हे काही जाता घरी परत राहू नको लवली येत बापा तुझ्या मनात आहे एक मसोबा त्या मसोबाच्या पूर्वेशी बाबुळीच्या झाडापाशी खोदून पहा मेघनेशी दोन बरोबर आतल्या काम तुम्ही छेदण्याचे तुझे एकदा कैसाचे खाली ती रपकाचे द्रव्य तुला सापडेल त्यातून थोडे कर्ज झाला देऊन येत होईल करा नको सोडतो बायका पुरा उष्णे वैराग्य भाऊ नको ऐसे बोलता गजानन आनंदला तो ब्राह्मण आला घेडाच परतून राघुपुत्र अंगाती रात्रीच्या वेळेला मळ्यात मसोबाती आला बाबुली घाली लागला जमीन कोदाळ्या काढला तो तीन फुटावर लागले होते गाजर एक तांब्याची साजार वेळली होती चार फुटी त्या गांगल्याच्या